नमस्कार मैत्रिणींनो मी सीता नेहरे सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला आता दिवाळी आली दसरा आला आहे सगळे सण आलेले आहेत तर तुम्हाला आता चटपटीत अशी चकली बनवून दाखवणार आहे दोन रंगाची चकली तर पहा तर इथे मी सामग्री घेतलेली आहे मैदा घेतलेला आहे जवळजवळ एक एक किलोच्या वर मैदा आहे एक दीड किलोच्यावर म्हणजे होणार माझं तर मी मैदा चाळून घेतलेला आहे त्याच्यात चा चण्याचं पीठ एक वाटी भरून टाकणार आहे चण्याचं म्हणजे डाळीचं पीठ चण्याची डाळ त्या त्याचं पीठ आणि छान चाळून घेते मी ते पण हे पहा संपूर्ण चाळून घ्यायचा त्याच्या गुठळे असल्या काय असल्या तर असे बोटाने हाताने फोडून घ्यायच्या पहा असं छान मिक्स करायचं तर मैदा आणि चाळून घेतल्यावर पहा तुम्ही पुढे काय करते हे माझं झालेलंच आहे चाळून आता पूर्ण सर्व मैद्या पहिल्या चाळून घेतला आता हे फडकं कपडा घ्यायचा म्हणजे मिक्स करते आधी नंतर मग कपडा घेऊन ते बांधून घ्यायचा आधी संपूर्ण आधी मिक्स करून घेते पूर्ण पहा हे मिक्स करून घेतलं पूर्ण असं छान सगळं गुण मिक्स करायचं ते चण्याची पिठी त्याच्यात मिक्स झालं पाहिजे असं ह्या पद्धतीत मिक्स करायचं छान आणि नंतर ती कपडा आहे त्या कपडा खाली अंथरलेला आहे ना त्याच्यावर मी ते त्याची गोडी बांधणार आहे असे छान बा घट्ट बांधायची गठोडी मी गॅसवर पाणी पण ठेवलेलं आहे तापायला तिकडे हे पहा आणि अशी छान गठोडी बांधून घ्यायची त्याची गाठ एकदम घट्ट बांधायची का की सुटली नाही पाहिजे या पद्धतीने बांधायची हे पहा जाम पकडलेलं आहे आता आणि त्याला अशा पद्धतीने गाठ बांधून घ्यायची पूर्ण की सुटलं नाही पाहिजे ते बाजूला बाजूला इकडे आपल्याला उकडून घ्यायचं पीठ इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि वरून चाळण ठेवते त्याच्यात हे पहा त्याच्यावरती गठोडी ठेवायची त्याच्यावरती पी ठेवायचे बांधलेलं सर्व हे पहा वरती घट्ट चाकण लावून घ्यायचं पंचवीस मिनटं ठेवून द्यायचं गॅसवर स्लो ते मिडियम गॅसवर तर पंचवीस मिनटांनी दाखव द्यात तुम्हाला शिस्ते परत हे पहा इथे मी पालक घेतलेली आहे आणि पालक स्वच्छ निसून धुवून घेतलेली आहे पालक ही आणि ही पालक चिरून घेते मी अशी खूप पौष्टिक बनवणार आहे चकली तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहा खूप पौष्टिक आणि तेवढीच टेस्टी तेवढीच चवदार तोंडाला पाणी सुटणारी अशी कुरकुरीत एकदम मस्त आहे नक्की प पाहा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहा कळेन तुम्हाला काय बनवले खूप छान रंगीत दिसतं ते मस्त दिसतात चकल्या पाहिल्या ना तुम्ही फोटो पहिले तर छान वाटतात त्या चकल्या आता मी इथे पालक घेतलेला आहे ना हे ठेवून देते आता मोठी जुडी घेतली होती पालकची निसून घेतली मध्ये हे पहा तर मिरच्या घातल्या सात आठ मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यात हिरव्याच आल्याचा एक इंचचा तुकडा घातलेला आहे कापून धुवून स्वच्छ आणि लसूण मुठभर घातलेला आहे मोठा कांदा का केला होता तो का, का सोडला आणि तो टाकला पाहू शकता तुम्ही हे पहा आता याच्यात मी घालणार आहे एक मोठा चमचा ओवा घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि आता हे बारीक वाटून घेणार आहे मी बारीक वाटायची एकदम माहीम वाटून घ्यायची छान अशी पहा तुम्ही आता जिरे जिरं एक चमचा टाकलेला आहे ओवा एक चमचा टाकलेला आहे त्याच्यात एक छोटाच चमचा टाकलेला आहे ओवा तर नंतर पण आपल्याला घालायचं आहे हे पहा आता उकडून झालेलं आहे आपलं छान घट्ट होतं ते एकदम घट्ट असं दगडासारखं होतं पिटते मग ते उतरून घ्यायचं बाजूला आणि थंड करून घ्यायचं ते थंड झालं का मी आता चाळून घेतलं ते चाळ चाळणीने असं फोडायचं तुकडे म्हणजे असे गाठे पडतात गठ्ठेचे गठ्ठे पडतात त्याचे तर फोडायचं ते आणि त्याचं पीठ परत बनवून घ्यायचं हे पहा असं चाळणी चाळून घ्यायचं पीठ छान असं नाही आपल्याला चा हे चा, करता तर गरम आहे अजून ना ओ तर मी वाटे घेतलेली आहे वाटेने पण चाळून घ्यायचं असं छान चाळून घ्यायचं एकदम छान चा। आपण चकल्या होतात ह्या खूप छान खुसखुशीत एकदम आणि तेवढ्याच टेस्टी चवदार होतात ह्या पद्धतीने बनवा तुम्ही पहा एकदम मस्त दिवाळीच्या दिवाळीसाठी तर स्पेशल बनवा अशा चकल्या फराळच्या ताटात जरी ठेवल्या तर तरी खूप सुंदर दिसतात त्या एवढं छान दिसतात हिरवा कलर येतो त्या चकलीला हे ह्याच्या केल्या तर पालकच्या केल्या तर, पालक तर हिरवा कलर येतो मी पालकचे करणार आहे आणि एक दुसरी आपली साधी नॉर्मल चकली आहे ना त्या पद्धतीचे करून दाखवणार आहे तर ही वेगळी आहे जरा तर तुम्ही पाहू शकता तर इथे मी ते, ते पीठ घेते सगळं चाळीलं पीठ आहे ना ते घेते त्याच्यात किती बसते आपल्याला त्या अंदाजाने पीठ मळायचं ते पालक आपला तेवढा आहे ना त्या अंदाजानेच पीठ मळायचं आपण याच्यात परत ओवा घातलेला आहे मी एक स्पून जरा चोळून घ्यायचा ओवा तो असा मिक्स करायचा छान आणि चोळून घ्यायचा पहा त्याच्यात मग आता मी सफेद तीळ घालणार आहे दोन स्पून घालणार आहे सफेद तीळ हे पहा दोन स्पून सपै घातलं आणि मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं आता तिखटविखट सगळं ह्याच्यात वाटलेलं आहे ना आपण पालकमध्ये आलं लसूण आणि मिरच्या आणि पालक हे संपूर्ण वाटलेलं आहे ना छान रंग आलेला आहे पालकचा हिरवागार होता पालक माझा तर मस्त रंग आलेला आहे त्याला हे पहा आता मळून घेते पीठ व्यवस्थितशीर छान मळून घेते पीठ पा जरा धुवून घ्यायचं ते आ, भांडी कमी पडल्या ना तर भांडी धुवून घ्यायचं असं टाकायचं नाही ती भांडी तर मी धुवून घेते भांडी बघा हे पहा संपूर्ण पाणी टाकून धुवून घेतल्यावर त्यातलं आपल्याला पाणी बी पुरण आणि सर्वच होईल बघा आता गोळा बनवून घेणार आहे छान असा चपातीला गोळा मळतो ना त्या पद्धतीनेच गोळा मळा तरी चालतो आहे जास्त घट्ट पण नको पातळ पण नको हे बघा असं झालेलं आहे माझा गोळा हे पहा मस्त एकदम तेल लावते ते मी थोडंसं असं मस्त सगळीकडून तेल लावून घ्यायचं मस्त असं आणि एक दुसरं पीठ मळतपर्यंत झाकून ठेवायचं जे थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं झाकलं तरी चालेल तेवढंच झाकायचं हे पाहता ते मळून झालेली आहे आणि दुसरं मळायला घेते आता हे पीठ मी दुसऱ्या चकऱ्यांचं दोन कलरच्या चकल्या बनवणार आहे ना तर ते तुम्हाला कुठल्या कलरचं क काय कुठल्या कलरचं काय पाहा इथं ओवा घातलेला आहे परत आता इथं इथं पण तिळ घालायचं पाहू शकता तुम्ही हे तीळ मी दोन स्पून ह्याच्यात पण घालणार आहे तर त्या अर्ध्या करणारे अर्ध्या करणार आहे ना इथे लाल तिखट घातलेलं आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे घाला लाल तिखट तुम्हाला किती लागल लाल तिखट त्या त्याने घाला ते का की लाल तिखटचं आणि मिठाचा अंदाज कळत नाही आपल्याला कोणाला खाराट लागतो कोणाला तिखट लागतं कोणाला कमी तिखट लागतं त्या पद्धतीने मिरची टाकत जा तुम्ही आणि त्या पद्धतीने करत जा तर छान मिक्स करून घ्यायचं पहिलं नंतर पीठ मळा पाण्यात पीठ मळून घ्यायचं साधारण नॉर्मल पाणी आहे त्या पिठाला बी नॉर्मल पाणी होतं ह्या पिठाला बी नॉर्मलच पाणी होतं पहा तुम्ही थोडं थोडं पाणी ओतायचं जास्त एकदम होतायचं नाही पाणी का की पातळ झालं तर मग गो गोंधळ होतं सर्व म्हणून पाणी कमीच होतायचं पहिल्यानंतर मळ मळून मळून घेऊन पाणी ओतायचं छान मळ मळून घ्यायचं मात्र पीठ त्याच्यात काही गुठळ्या वगैरे काही राहिल्या नाही पाहिजे छान झालं पाहिजे पीठ पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो माझी रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन माझ्या रेसिपी येत राहतात हाटके रेसिपी असतात माझ्या तर तुम्ही पाहू शकता हा साचा घेतलेला आहे मी आता तर मळून तर झालं आपलं साच्याचे चक्रीचं सा साच्या आहे कात्रे पडणारा असा तर हे पीठ झालं आपलं पहा तुम्ही त्याच्यात भरणार आहे हे पहा असं भरून घ्यायचं मस्त आणि साच्यात भरून टाकायचं ते सर्व पीठ तर हे बा असं बनवायचं पद्धतीने ह्या पद्धतीने चकल्या बनवायच्या याच्या मस्त मस्त गोल गरगरीत अशा बनवायच्या मैत्रिणींना कुठलीही वस्तू आपण बनवतो तर त्याचा जो आकार त्याचं दिसणार त्याच्यावर म मह जास्त महत्त्व आहे आप, कसं आपण वाढलं तर ताट चांगलं दिसलं तर ते माणूस खावंच वाटतं तर त्याचा आकार त्याचं ते डिझाईन क कशी पाहिजे आप ता वाढले तर त्या पद्धतीने असं दिसलं पाहिजे छान तसं पद्धतीने करायचं आपण कुठलीही गोष्ट छान दिसलं पाहिजे टेस्ट तर आलीच पाहिजे उत्तम आणि त्याच्यावरून ते दिसलं पण पाहिजे छान तर माणसाला वाटतं का खावं काहीतरी आहे छान आहे दिसते छान हॉटेलमध्ये जा ना बघा ना तुम्ही किती डेकोरेट करतात का काय काय करतात का, ती लोकं म्हणजे गिऱ्हाईक लागण्यासाठी काय काय करतात तसंच हे आपलं जेवणाचं फक्त छान चवतं आली पाहिजे छान पण दिसलं पण पाहिजे छान तर पहा तुम्ही मी कशा बनवल्यात मोठ्या बनवल्यात चांगल्या हॉटेलसारख्या हॉटेलपासून जास्त टेस्टी लागणार त्या अशा पद्धतीने बनवा मात्र हे प्रमाण हे सगळं माझं एकदम परफेक्ट आहे तर आता मी कढई ठेवते इथे कढई ठेवलेली आहे तर फ्राय करून घेऊया आपण हे पहा तर मी बऱ्याचशा सोडणार आहे त्याच्यात पण पहिलं हलवायचं नाही हल जरासुद्धा असंच थोडा वेळ ठेवून द्यायच्या हे पहा जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्या आणि स्लो मीडियम असा मध्यम आचवर ठेवायच्या जरा पण ना हलवत राहायचं तर जरा थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं वरती आल्या का मग जरासं पाहायचं कडक झाल्यात का थोड्याशा नंतर मग हलवायला यायचं पलटी करायला घ्यायचं जास्त त्याला हे गोंधळ करत बसायचं नाही पटकनी होणारी रेसिपी आहे का एवढं अवघड असं काही नाही आहे फक्त दोन कलरच्या बनवलेल्या आहेत खूप अप्रतिम लागतात त्या दुसऱ्या पण मी कलर दाखवणार आहे त्याच्या पण खूप अप्रतिम लागतात कुठला कलर आहे काय घातले मी त्याच्यात ते तुम्हाला समजलेच असं ना आता पालक घातलेली आहे तर पहा छान झालेले आहेत कुरकुरीत एकदम मस्त बघा काटे बिटे छान बसलेले आहे त्याला मस्त पाहू शकता तुम्ही तर अजून एक सोडून दाखवते तुम्हाला वेळ लागत नाही काही होतं फक्त मन लावून करायचे असतात गोष्टी सगळं सांभाळायचं असतं तर तेल टाक तेल लावं टाकताना कशा पद्धतीने टाकायच्या आता पालक चा पालक चा ते उड़े हे दुसऱ्या करते पालकच्या करून घेऊया पालकच्या तर एवढ्या छान लागतात ना मी त्याच्यात लसूण आलं हे घातले ना तर आणि वाटून घातलं हिरवा मसालाच वाटलेला आहे तेवढ्या अप्रति नव्हतं होतात ना पालकच्या आणि दिसतात पण सुंदर हे पहा मी आता सोडून घेते त्या पण पन... त्या झालेल्या आहेत आपल्या दुसऱ्या त्या सोडून घेते पाहू शकता तुम्ही बघा मैत्रिणीनं आणि तुम्हाला नक्कीच माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि नवीन पाहता असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून बेलभंटी वाजवायला विसरू नका का की फुकट आहे सर्व पाहायला आणि माझ्या रेसिपी हटके असतात म्हणून तुम्ही वेगळ्या असतात काहीतरी वेगळं असतं वेगळेपणा असतं त्याच्यामध्ये तर तुम्ही नंतर क पस्तावू नका का पाहायला नाही भेटलं का मला दिसत नाही काही असं काय नाही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला माझ्या रेसिपी येत राहतील आणि सगळं फुकट आहे समजा कधी नाही वाटली तुम्हाला चांगली डिस्काय केलं तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही पण व्हिडिओ संपूर्ण पहा कळेन तुम्हाला काय आहे त्याच्यात तुम्ही करणारच नाही कधी डिस्काय अशा जबरदस्त रेसिपी आहेत माझ्या तर तुम्ही नक्की पहा आता हे पण झालेले आहे मी आता तुम्हाला एक एक टाकते दुसरा रंग किती सुंदर आलेला आहे ना त्या हिरव्या चकल्यांना किती छान दिसतात एकदम आकर्षक वाटतात मस्त त्या पण दुसऱ्या पण छान झालेल्या आहेत खुसखुशी छान ह्या पण दोन कलरच्या केलेल्या आहेत चकल्या खरं चकल्या खातात जास्त करून दिवाळीच्या फराळामध्ये चकली सर्वांनाच आवडती सर्वच खातात तर ही अशी पण दू कधी मधी केली तरी पण त्या आ, सर्व सप्त होतात खप्त होतात लगेच सप संपतात घरातून एक सर्वांना हवी हवीशी वाटणारी आहे ही चकदी तर टेस्ट पण तेवढी अप्रतिम आहे आणि कोणाला आवडत नाही असं नाहीच होत तर चला मैत्रिणींना दुसरी घेऊन येते हाटके रेसिपी व्हिडिओ पहा